कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात अक्षरशः या सरकारचे आम्ही धिंदवडे काढले त्याचं एकही उत्तर हे सरकार देऊ शकलं नाही। इतके रोजचे बलात्कार, आजही 5 बलात्कारांच्या संदर्भात मी स्थगन प्रस्ताव दिले होते, कुठल्याही याच्यावर कारवाई नाही। आणि मला तर आज आश्चर्य वाटलं, सचिन वाजेंना वकिलाची गरज नाही, सचिन वाजे करता ॲडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत, त्याच्यामुळे आता त्यांना दुसरा वकील या ठिकाणी नेमण्याची आवश्यकता मला वाटत नाही। ज्या प्रकारे ज्यांच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत अशा व्यक्तीला माननीय मुख्यमंत्री डिफेंड करत होते, मला हे समजतच नाही की एवढं त्या माणसामध्ये काय त्याला एवढी माहिती आहे, काय त्याच्याजवळ एवढी जानकारी आहे, काय त्याचा एवढा फायदा आहे की ज्याच्यामुळे एवढे सगळे पुरावे आल्यानंतर त्याला इतकं डिफेंड करण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्र्यांना करावं लागतं। त्यामुळे आम्हालाही माहिती आहे की तो ओसामा बिन लादेन नाही, पण मुख्यमंत्र्यांचे निर्णय अशा प्रकारचे हे मात्र तुघलकी आहेत असं म्हणणं हे या ठिकाणी निश्चितपणे संयुक्तिक असेल।